नमस्कार, आज मी बनवणार आहे अंडा बिर्याणी। आता बघूया आपण काय काय साहित्य लागतं ते। आम्ही घेतले आहेत 3 कांदे घेतले आहेत कापून, टमाटर आहेत 2, कांद्याची पात घेतली आहे, लसूण ठेचलेला, कढीपत्ता आणि आता तेजपत्ता, जिरं, काळी मिरी, लवंग, बादियान, तज आणि ग्रीन इलायची। आणि महत्त्वाचं सांगायचं राहिलं, घेतले आहेत बासमती तांदूळ आणि सजावटीसाठी कोथिंबीर। बिर्याणीसाठी आपल्याला तांदूळ उकळून घ्यायचे आहेत, 50% तरी ते बॉईल झाले पाहिजेत। तर त्यासाठी मी ऑलरेडी धुवून घेतले आहेत तांदूळ आणि मी पाणी ठेवलं आहे गरम करण्यासाठी। तर हे पाणी जेवढे तांदूळ आहेत त्याच्या तिपटीने तरी पाहिजेत हे पाणी, की ज्याच्यामध्ये ते जे ह्याची कांजी निर्माण होते ना ती नाही झाली पाहिजे पाण्यामध्ये। बिर्याणीसाठी जे आपल्याला तांदूळ 50% उकळून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आपल्याला गरम मसाले टाकायचे आहे त्या पाण्यामध्ये। तर मी आता त्याच्यामध्ये टाकते आहे गरम मसाले, हे सगळे गरम मसाले इथे टाकत आहे। थोडंफार आता पाणी गरम झालेलं आहे, थोडंफार पाणी आधी गरम करून घ्यायचं आणि मग हे आपण जे तांदूळ घेतलेले आहेत ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत। आणि तांदूळ भिजत वगैरे नाही ठेवायचे आहेत, डायरेक्टच आपण घेतलेले आहेत। त्यात आपल्याला 1 चमच तेल टाकायचं आहे, म्हणजे तो तांदूळ जो आहे तो सुटसुटीत राहील, चिपकणार नाही। बिर्याणीसाठी आपल्याला जे आपण भाजी कांदा वगैरे टोमॅटो वगैरे जे घेतलेलं आहे त्याचा आपल्याला मसाला बनवायचा आहे जो बिर्याणीच्या बेससाठी लागतो। तर त्यासाठी आपण आधी टोप गरम करून घेऊया। टोप गरम केल्यानंतर आपल्याला त्याच्यात तेल टाकायचं आहे आणि मी राईचं तेल वापरत आहे। बऱ्याच लोकांना राईच्या तेलाचा वास आवडत नाही, परंतु माहीत नाही, पण मी जेव्हा बनवते तर त्याच्यामध्ये बिलकुलही मला वाटत नाही की राईच्या तेलाचा वास, जेव्हा आपण फोडणी वगैरे देतो ना तर तो राईच्या तेलाचा जो वास असतो तो निघून जातो आणि आपल्याला पौष्टिक तेल मिळतं, म्हणजे पोटात जे जातं ते आपल्याला पौष्टिक असतं ते राईचं तेल। टोप तापलेला आहे, आता आपण याच्यात तेल टाकायचं आहे। चांगलं जरा जास्त प्रमाणातच तेल घ्यायचं आहे, कारण आपल्याला त्याच्यामध्ये कांदा वगैरे फ्राय करून घ्यायचा आहे। आता आपण त्यात कांदा टाकूया, आता आपण यात कांदा टाकूया, गरम झालेला आहे तेल। कांदा टाकल्यानंतर ढवळत राहायचं आहे कांद्याला आणि थोडा फास्टच ठेवायचा आहे, जेणेकरून कांदा लवकर आपला शिजला जाईल। आणि कांदा टाकल्यानंतर त्याच्यात आपण कढीपत्ता ही टाकणार आहोत। चांगला आपल्याला ब्राऊनच्या पेक्षाही थोडासा जास्त फ्राय करून घ्यायचा आहे। एका साईडला आपण तांदूळ जे बॉईल करायला ठेवले आहेत त्याच्याकडे पण आपल्याला लक्ष द्यायचं आहे। आता बॉईल होत आलेलं आहे, तर आपण थोडंसं एखादा कण तुटता आहे, जरा 1 मिनिट अजून उकळू द्या। तांदूळ आपले हाफ बॉईल झालेले आहेत, आता आपण गॅस बंद करूया। बंद केल्याच्या नंतर आपल्याला ह्यातले हे जे तांदूळ आहेत ते काढून घ्यायचे आहेत, तसेच पाण्यामध्ये ठेवायचे नाही आहे।
छारा घेतला आहे ज्याच्यातून व्यवस्थित गाळले जाते पाणी। तो अशा प्रकारे मी हे तांदूळ काढून घेतले आहे, पाणी त्यातलं काढून घ्यायचं आहे पूर्णतः। आणि हे पाणी आपल्याला त्याच्यानंतर फेकायचं नाही आहे, आपल्याला नंतरही सपोज पाणी लागलं थोडंसं तर आपल्याला हेच पाणी वापरायचं आहे। आणि हे काढल्याच्या नंतर पण ते गरम असल्यामुळे तांदूळ आतल्या शिजत राहतो। आता कांदा आपला भाजला आहे, बघू शकता त्याचं तेल सुटलं आहे थोडं बाजूला, आता याचं तेल जे आहे हे निघत आहे। अशा प्रकारे आपण भाजून घेतलं। आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकूया, टोमॅटो ही आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे। त्यालाही थोडस आपण फास्टच करूया गॅस, जेणेकरून पटकन होईल। आणि आता इथे माझं हे प्रोसेसिंग चालू आहे तांदूळ काढायचं, तांदूळ सगळा काढून घ्यायचा आहे व्यवस्थित। आणि हे पाणी आपल्याला ठेवायचं आहे। टोमॅटो भाजताना थोडं त्याला ताविंच्याने बारीक करायची, म्हणजे त्याला लवकर शिजतील। पण दोन मिनिटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे जेणेकरून लवकर ते बॉईल होतील। आता आपण बघूया टोमॅटो आपले शिजले आहेत का, शिजले आहेत टोमॅटो। आता आपण याच्यात लसूण टाकूया, लसूण बरोबरच आपण ही जी आपण कांद्याची पात घेतली आहे ती पण टाकूया। सगळी नाही टाकायची, आपल्याला थोडं वरती डिझाईन। अंडा बिर्याणीसाठी आपण अंडी उकडून घेतलेली आहेत, दादा ते मी सोलून घेतलेली आहेत। आणि त्याला थोडंसं एक चीज द्यायची आहे, जास्त आजपर्यंत नाही करायचं आहे। आणि आपण हे जो आता मसाला बनवला आहे अंडा बिर्याणीसाठी, ह्याच्यामध्ये हे आपल्याला थोडेसे टॉस करून घ्यायचे आहे। ह्याच्यात मी थोडं हिंग टाकत आहे, थोडी हळद, आणि थोडा म्हणजे 2 चमचे मसाला। तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती तुम्हाला तिखट लागतं त्याप्रमाणे टाकू शकता। आमच्याकडे थोडं कमी खातात तिखट, त्याच्यामुळे मी कमी मसाला टाकत आहे। मसाला टाकल्याच्या नंतर चवीनुसार आपल्याला मीठ पण टाकायचं आहे। आता मी 1 चम्मच मीठ टाकलं आहे, कारण आपल्याला जे अंडे टाकायचे आहे तर ते मग अंड्याला जास्त नमक लागलं जाईल ना, म्हणून मी 1 चम्मच टाकलं आहे। आणि नंतर मी परत थोडं मीठ टाकणार आहे आपल्या रोजच्या टेस्टनुसार। हे झाल्यानंतर आपल्याला ही अंडी याच्यात टाकायची आहे। अंडी टाकल्यानंतर लगेचच त्याला थोडंसं ढवळून घ्यायचं आहे। हा मसाला जो आहे तो पूर्णतः अंड्याला लागला पाहिजे आहे। 2 मिनिटांसाठी असं आपल्याला करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे अंड्यामध्ये त्या मसाला पूर्णतः लागला पाहिजे आहे। 2 मिनिटं आपण झाकण ठेवूया।
आता ह्याच्यातले आपल्याला अंडी काढून घ्यायची आहेत. मसाला जसा लागला आहे तसं आपल्याला तो काढून घ्यायचा आहे. ह्यातली अंडी आपण काढून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जर आपण राईसचं पाणी ठेवलंय बॉईल केल्याच्या नंतर ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. थोडंसं टाकायचंय. त्याच्यामुळे आपला जो मसाला आहे तो राईसमध्ये व्यवस्थित पसरला जाईल. थोडस लागेल पाणी. थोडा तरी राईसला राईस आहे ना त्याच्यामुळे आपल्याला ते लागेल पाणी. थोडा तो मसाला बनला पाहिजे जास्त. आता आपण याच्यामध्ये नमक टाकून घेऊ शकतो. अजून जे आपल्याला टाकायचं होतं आपण आधी कमी टाकलं होतं नमक. आता आपण परत एक चम्मच टाकत आहोत. आता 2 मिनिटं नमक टाकल्यानंतर थोडंसं अजून गरम व्हायला जायचं आहे. आणि हा छान छानपैकी आपला मसाला तयार झालेला आहे बिर्याणीच्या बेससाठी. आता हा जो मसाला आहे तो थोडासा टोपाला पसरवून घ्यायचा आहे टोपामध्ये. आणि जो आपला हा राईस जो आपण बॉईल करून घेतलेला आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे. पसरवून टाकायचा आहे. गरम आहे त्यामुळे मी जो चम्मच घेतला होता त्याच्यानेच करते. असं पसरवून टाकायचं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा राईस पसरवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला लगेच त्याच्यामध्ये ही जी आपण अंडी मसाल्यामध्ये एक फ्राय करून घेतली होती ती आपल्याला याच्यावरती एक 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 असं लावायची आहे. अशा प्रकारे लावायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे वरून. सॉरी, अशी पसरवून टाकायची आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर आपण जी कांद्याची पाट थोडीशी ठेवली होती ती आपण वरून टाकणार आहोत. कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला सगळीकडून थोडं थोडं घी टाकायचं आहे. त्याच्यामुळे एक वेगळीच टेस्ट येते. छान थोडासा क्रिस्पीनेस पण येतो. सगळीकडून व्यवस्थित हे करून नंतर त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आणि आपल्याला 10 मिनिटं तरी अशा प्रकारे तो. आता माझा हा मोठा गॅस आहे त्यामुळे मी तो बंद केला आहे. नाहीतर मग काल खालून भात जो आहे करपू शकतो. आता मी त्याला छोट्या गॅसवरती शिफ्ट करते आहे. आणि थोडा आपल्याला अजून 10 मिनिटं तरी त्याला शिजायला द्यायचं आहे म्हणजे तो चांगला शिजला जाईल. तयार झालेली आहे आपली अंडा बिर्याणी. बघूया कशी दिसते. छान तर दिसते आहे. आता आपण ते काढूया. मसाला आपला मसाला सकट आपल्याला ती सर्व करताना द्यायची आहे.
खूपच टेम्पटिंग दिसते आहे अंडा बिर्याणी. थोडीशी त्याच्यावरती आपण कोथिंबीर, अशा प्रकारे ही तयार झाली आहे अंडा बिर्याणी. या सगळ्यांनी खायला अंडा बिर्याणी. आणि जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला आमचा व्हिडिओ. आणि जे मी शेवयाची खीर हा व्हिडिओ टाकला होता यूट्यूबवर, त्याला ज्या ज्या लोकांनी लाईक आणि कमेंट्स केले आहेत आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे आमचं चॅनल, त्यांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.